उद्यापर्यंत विशेष अधिवेशन घेऊन मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर पाण्याचा त्याग करणार, जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा। जाळपोळ करणाऱ्यांवर 307 चा गुन्हा दाखल करणार, फडणवीसांचा कारवाईचा इशारा। तर तुम्ही किती गुन्हे दाखल करता बघतोच, जरांगे पाटलांचं प्रत्युत्तर। सरकारला ओबीसींची गरज आहे, मराठ्यांची नाही का? ओबीसी नेत्यांना आंदोलन करायचं असेल तर करू द्या, जरांगेंचा राज्य सरकारसह भुजबळांवर हल्लाबोल। बीडमध्ये हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांवर 307 चे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात, तर धाराशिवमध्ये 150 आंदोलकांवर गुन्हे दाखल। जरांगेंच्या इशाऱ्यानंतरही पोलिसांची कारवाई। आरक्षणासाठी राज्यात हिंसक आंदोलन सुरूच, पुण्यात टायर जाळून रास्ता रोको, तर सोलापूर नांदेड बीडमध्येही आक्रमक आंदोलन। आरक्षणासाठी राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाहीत, आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं विधान। मराठ्यांसाठी सरकारनं घेतलेले निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना। गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी शिंदे गटाचे लोक राजीनामे देत आहेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर आरक्षणाचे मारेकरी तुम्हीच, एकनाथ शिंदेंचा पलटवार। आणि राज्यातील राजकीय व्यवस्था भंपक, उपोषण सोडा, तब्येत जपा, राज ठाकरेंचं जरांगेंना आवाहन। तर विशेष अधिवेशन बोलवण्याची राज ठाकरेंची मागणी।